मधुकर। ये देखिए यहां से फील्डिंग थोड़ी सी मिस होती हुई, लेकिन एक रन जरूर यहां पर प्राप्त किया। एक रनों के साथ स्कोर देखा जाए तो एक से यहां पर शुरुआत होती हुई स्वर्गीय जनार्दन म्हात्रे टीम की। तो देखना है 50, 51, 48 ऐसा ही टोटल हम देख रहे हैं। तो आज के दिन का ये हाई स्कोर 51 देख रहे हैं। उठाने की कोशिश मधुकर म्हात्रे, गेंद हवा में, लेकिन सूर्यकांत म्हात्रे गलती नहीं करेंगे। मधुकर के पारिकांत लेजेंड क्रिकेटर देखा जाए तो जिन्होंने काफी अच्छा खेल दिखाया अपने काल में, लेकिन इस मर्तबा अब देखा जाए तो उनके सुपुत्र मयूर म्हात्रे अच्छी कामगिरी कर रहे हैं। लेकिन मधुकर को मौका मिला, 40 प्लस के ये खिलाड़ी जिन्हें मौका मिला यहाँ पर खेलने का, लेकिन यहाँ से मधुकर के पारिकांत प्रकाश म्हात्रे को मिली पहली सफलता। मारने की कोशिश, गेंद हवा में, और बेहतरीन कैच विवेक ने लिया। और इसी के साथ यहां पर अविन के पारिकान बैक टू बैक दो झटके दिए प्रकाश म्हात्रे ने। तो जरूर प्रकाश यहां पर हैट्रिक के कगार के ऊपर खड़े हैं। तो देखना है यहां पर हैट्रिक हो पाता है या नहीं। इस समय देखा जाए तो बल्लेबाज है अजय म्हात्रे, लेकिन दूसरी तरफ गंगाराम फुल टॉस थी, उठाने की कोशिश, मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास, गेंद जाएगी लॉन्ग ऑफ करीजन में, 4 रनों के लिए बढ़िया चौका। तो देखिए यहाँ पर हैट्रिक के मोर्चे के ऊपर खड़े थे पहले गेंदबाज प्रकाश, लेकिन अजय ने शानदार चौका लगाया। ये देखिए बढ़िया डिफेंसिव करने की कोशिश, बिल्कुल यहां से एक रन मिली, स्कोर 1 से आ गया था हुआ 6 रन। अब देखना है गंगाराम म्हात्रे किस तरह से बल्लेबाजी यहां पर करते हैं। भावेश निधि 11 के है, तो जरूर स्कोर देखा जाए और की समाप्ति। यस, तो अब एक दूसरे के ऊपर ये मैच देखने को मिल रहा है, क्या वही हो रहा है। लीग का ऐसा ही होता है, जब लीग होते हैं तो लीग में आपको पहले मुकाबले जो रहते हैं वो जीतना अनिवार्य होता है, ताकि आपका पीछे के जो मैचेस रहते हैं उसमें आपको प्रेशर नहीं होता है। तो लीग में निश्चित रूप में ज्यादा से ज्यादा पहले मुकाबले को आपको जीतना होता है, लेकिन ऐसे में देखा जाए तो अब एक दूसरे के कंधों के ऊपर यहाँ पर देखा जाए तो ये मैच हर एक टीम निर्भरित रह सकती है। ऐसे में देखा जाए तो पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है 51 रनों का पीछा करते हुए, 52 का पीछा करते हुए पहले ओवर में रन आ चुके हैं।
स्वर्गीय जनार्दन मात्रे टीम के 6 रन। बढ़िया गेंदबाजी की गेंदबाज प्रकाश मात्रे ने, लेकिन इस मर्तबा गेंदबाजी के मोर्चे के ऊपर लगाया गया है यश कंस्ट्रक्शन की तरफ से विकी को, लेकिन सामने बल्लेबाज है गंगाराम मात्रे। माने की कोशिश डांसिंग द राउंड विकेट आगे आकर खेलने का प्रयास, लेकिन इस मर्तबा 1 रन मिली गंगाराम को, 1 रन मिली टीम को। टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 7 रन। टॉस के लिए आना है रॉयल किंग और दिखे। क्या बात है, मैं सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा किशोर मात्रे की कि देखा जाए तो जब आपके अगोश दूर गेंद जा रही है तो कुछ ना कुछ कैसे भी करके गेंद को रोकना काम है, और वही उन्होंने किया, खुद को झोंक लिया और गेंद को अंतिम क्षणों में रोक लिया। मानो 3 रन बचाए हैं, 3 रन निर्णायक है, पीछे जाकर जरूर ये फायदे में ना सकते हैं। आगे आकर खेलने की कोशिश की, लेकिन यहां से देखा जाए तो डॉट गेंद की एक और समाप्ति। बढ़िया गेंद, गेंदबाज विकी, विकी यहां पर अच्छा प्रयास कर रहे हैं अपने टीम के लिए। और ये देखिए यहां से पॉइंट में बिल्कुल अच्छी कोशिश, अच्छी फील्ड सागर द्वारा। तो ये लेगबाज है, चला 6 मोतीराम भुईर, चला दूसरा रन लेने की कोशिश। चलो मोतीराम भुईर, आपको जल्द से जल्द मैदान को छोड़ना है, काफी अच्छे एंजॉय आप कर रहे हैं, आज एंजॉय का ही दिन है क्योंकि ये जत्रा है, ये खुटारी की जत्रा है, यहाँ पर मेला लगा है और बिल्कुल देखा जाए तो इसमें एंजॉय होती है। तो ये डॉट गेंद और ओवर की समाप्ति, तो 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। स्कोर है हेलो, धन्यवाद। तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपला, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा, अजूनही 42 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये। आमचे धर्मा मामा देखील आलेत मॅच पाहण्यासाठी, त्यांचं देखील स्वागत आहे। आमचे उदय मात्रे स्वागत आहे आपलं देखील, आमचे बरेच खुटारीचे मान्यवर आहेत। तर गोट्या तुमचं देखील थोडासा लक्ष आहे, थोडासा पब्लिक वरती देखील। अकरा 10 झाले, पहिल्या 6 आणि यात 4, पहिल्या 6 पहिले सिंगल, 2 आउट लगातार, 1 चौका 1 सिंगल, 2 लगातार आउट आहेत, 1 चौका आहे, गंगाराम एक अंगाला लागलेली 1 रन। अच्छा गंगारामचे एक बरोबर लेग बाय इच्छित, तुम्ही इशारा करा फक्त तिकडून, लेग बाईज आहे, बाईज आहे काय। तर 11 धावा, आता 41 धावांची अजूनही गरज आहे मारण्याचा प्रयत्न। अजयचा चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, चेंडू सीमा पार, 4 धावा।
हेलो चला रॉयल किंग ग्रुप, रॉयल किंग ग्रुप आणि डीके ग्रुप, प्रणीत आणि विनायक, तर विनायक आहे इथे, प्रणीत आपण या, याच्या पुढची लढत असेल डीके ग्रुप आणि रॉयल किंग ग्रुप या दोन टीम मध्ये। तर चार धावा इथे मिळतात त्या अजयला आणि या चार धावेने मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 15 वरती। 15 धावा धावपळकर आपण पाहतोय ज्या पद्धतीने। हॅलो, तर प्रणीत आपला प्रतिनिधी इथे पाठवा आपण। मयूर प्रणीत तर बॅक टू बॅक दोन चौकार येत आहेत। प्रकाश वरती मात्र हाणामारी केली जाते ती गोल फलंदाज अजयच्या माध्यमातून। तर अजय मात्र नक्कीच ज्या पद्धतीने दोन चौका ठोकल्यानंतर सिंगल्स घेण्यामध्ये संपादन करतोय एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 20 वरती। 20 धावा धावपटलावरती आपण पाहतोय। बावन्न धावांचा पाठलाग करत असताना धाव संख्या 20, 32 धावांची अजूनही गरज आहे। येणारे चेंडू असतील 15 चेंडू आणि 32 धावा, 15-32 हा समीकरण। प्रकाश पुन्हा एकदा आणि फलंदाज बाद होतोय गंगाराम। रनरच्या स्वरूपामध्ये इथे विकेट फेकला जातोय तो गंगारामचा। अशा रीतीने मात्र 20 धाव संख्येवरती हा दुसरा अदरा तिसरा अदरा लागतोय तो स्वर्गीय जनार्दन मात्र या टीमला। दरम्यान धाव संख्या आता मात्र 14 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे। यश कंट्रक्शन संघ मात्र या सामन्यामध्ये मात्र उंच भरारी घेतोय कारण मागाशी झालेल्या सामन्यामध्ये जर यश कंट्रक्शन कडून खराब क्षेत्ररक्षण जर झाला नसता तर तो सामना देखील त्यांनी शक्यता जिंकला असता सागर ट्रान्सफरच्या विरोधात, परंतु मिस फील्ड मध्ये तो सामना त्यांनी गमावला। आता कुठेतरी मात्र त्याची चुका ज्या झाल्यात त्या चुकांची भर मात्र इथे काढली जाते, कोणत्याही चुका होत नाहीत। चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र यश कंट्रक्शनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। दरम्यान येणारे चेंडू असतील 14 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 32 धावांची। 14-32 हा समीकरण। गोलंदाज प्रकाश मात्रे मात्र निर्णायक षटक इथे हाताळतोय। फलंदाज अजय वरती पूर्णपणे जिम्मेदारी असेल ती स्वर्गीय जनार्दन मात्रे या संघाची। हा शॉर्ट पीस होता नक्कीच पुढून मारण्याचा प्रयत्न पाहायला गेला। शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू इथे अडकवला जातोय परंतु थ्रो थोडासा खराब होता। बॅकअप अतिशय चांगला सागरचा पाहायला मिळाला। निश्चित दोन धावा मात्र तत्पूर्वी पूर्ण केल्या जातात त्या फलंदाज अजय मात्रेच्या माध्यमातून। अजयने इथे मात्र चांगली साथ दिली आहे, चांगली धाव संख्या उभारली आहे। 52 धावांचा पाठलाग करत असताना मात्र एकेरी किल्ला लढवतोय। 8 चेंडू मध्ये 18 धावांची किल्ली अजूनही साकारली आहे ते अजयने। पाहूया फलंदाज अजय खेळण्यासाठी सज्ज होतोय। गोलंदाज मात्र प्रकाश कुटारे एंड करून मारा करण्यासाठी सज्ज होतोय। पुढे मारण्याचा प्रयत्न होता अडीश लोंगणकडे चेंडू येतोय। तत्पूर्वी एकच धाव इथे पूर्ण केली जाईल। एका धावेनिशी मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 वरती। 23 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय। आता मात्र येणारे चेंडू असतील ते तब्बल 12 आणि 29 धावांची गरज आहे। 12 चेंडू 29 धावा, थोडस महागड आव्हान ठरत चाललंय ते मात्र स्वर्गीय जनार्दन मात्र या संघाला। ठीक आहे
हेलो, क्या बात है कव्वाली कव्वाली म्हटलं तर जुन्या काळामध्ये बऱ्याच कव्वाल्या असायच्या, लोक खूप मजा घ्यायची, परंतु आता कुठेतरी त्या देखील बंद झाल्यात. म्हणजे असते असते ज्या ज्या परंपरा होत्या त्या त्या परंपरा मात्र कुठेतरी बंद पडत चालल्यात, तर नक्कीच त्या देखील पुढे हाणाव्या लागतील. तर पाहूया 12 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 29 धावांची. 12-29 समीकरण. अजय म्हात्रे मात्र इथे मैदानामध्ये तग धरून आहे. गोलंदाज येतोय तो रोहित गायकर, ज्यांनी फलंदाजी देखील अचूक केली होती, तोच रोहित मात्र इथे पहिल्या चेंडूवरती चौकार करतोय. कारण ज्या रोहितने मात्र मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू 7 धावांची गरज असताना 1 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण आणलं होता, तोच रोहित मात्र इथे 12 चेंडू 29 धावा असताना मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार करतोय. 4 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 27 धावा. येणारे 11 चेंडू. आता मात्र 25 धावांची गरज आहे. आमचे गोविंददादा गायकर हे देखील इथे आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. उलटा स्वतः मारण्याचा प्रयत्न चेंडूळामध्ये फलंदाज बाद सुंदर झेल इथे टिपला जातोय पवन मात्रेच्या रूपाने आणि फलंदाज बाद होतोय तो अजय. हॅलो, तर चला पुढच्या सामन्याचा काय निर्णय तो कळवा आणि लगेच टॉस साठी या. 11-25 रॉयल किंग आणि डीके ग्रुप. पावेश मात्र थोडासा खुश आहे. कारण लीग म्हटली तर नक्कीच एकमेकांवरती अवलंबून असलेली असलेले सामने असतात. कारण हा जर अडला तर आमचा फायदा होईल, तो जिंकला तर आमचा फायदा होईल, असेच लीगचा हा नेहमीच खेळ आपण पाहत असतो. तर पाहूया येणारे चेंडू असतील ते 10 आणि विजयासाठी गरज आहे ती तब्बल 25 धावांची. 10-25 असं समीकरण. रोहित गायकर मात्र एक कसलेला खेळाडू आहे, निर्णायक मोड मध्ये अतिशय अचूक गोलंदाजी या मैदानामध्ये ज्यांनी केली आहे. एकटपाडा संघाच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये अनेक चांगली कामगिरी रोहितच्या रूपाने आपण पाहिली आहे. कारण आताच धानसर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम खेळी या रोहितने केली होती. आणण्याचा प्रयत्न चेंडू काही काल हवेमध्ये आहे. क्या बात है, मस्त झेल इथे टिपला गेलाय भावेशने, विवेकने. आता मात्र कुठेतरी स्वर्गीय जनार्दन म्हात्रे संघ थोडासा अडचणीमध्ये येतोय. यश कंट्रक्शनच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळते. रोहित गायकरची अतिशय तिखट मारा मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आल्यानंतर मात्र 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद केले, त्याच्यानंतर मात्र अचूक फेकी एक सिंगल अशा रीतीने मात्र या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. येणारे काही चेंडू बाकी आहे आणि पाहायला गेलं तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि तब्बल 8 बॉल के 9 बॉल आणि गरज आहे ती 24 धावांची. 8-24 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज अजय, अजय आउट झाल्यानंतर मात्र दुसरा अजय येतोय. थोडासा अडचणीमध्ये सापडलाय तो स्वर्गीय जनार्दन म्हात्रे संघ. डॉट चेंडू येतोय. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 7 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू
आता मात्र सहा चेंडू आणि 24 धावा फक्त 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात त्या रोहितने. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला, त्याच्यानंतर मात्र 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश संपादन केलाय तो रोहितने. अतिशय अप्रतिम मारा रोहितच्या माध्यमातून. आता मात्र येणारे चेंडू असतील ते 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 24 धावा. 6 चेंडू 24 चा हा समीकरण. चला प्रणीत मात्र या आपण काय निर्णय दो कलवा डीके ग्रुप अनिकेत मात्रे. चला या आपण देखील यश येतोय गोलंदाजीला ज्याच्या नावाने संघ हा क्लीन बोल. क्या बात है राजकुमार भाई यांचे सुपुत्र यश आणि चांगली मात्र फेकी इथे यशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अतिशय अचूक मारा पहिला क्लीन बॉल केला जातोय. का बक्षीस काहीतरी हा राजकुमार भाई यांच्याकडून 5000 रुपये. यश त्या बॉलिंग वरती जर षटकार मारला तर 5000 आज बक्षीस आहे ना. यस हॅट्रिक साठी का विकेट हॅट्रिक तेच बोलतो मी असं उलट पारितोषिक भाई कसे लावतील विकेट हॅट्रिक. पण अतिशय चांगला मारा मात्र पाहायला मिळते यशच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने. खरोखरच खोटारीमध्ये नवीन नवीन खेळाडू मात्र तयार झालेत. यस अनिकेत एक विकेट साठी 2000 रुपये राजकुमार भाई यांच्याकडून. यश कमवण्याची देखील संधी आहे. तर पाहूया मैदानामध्ये फलंदाज खेळतोय अजय मात्रे. अजय मात्रे मात्र बाद होतोय आणि विकेट मिळतोय ती यशला. कहा प्रणीत वा क्या है चला पुढचा सामना. आता काय निर्णय तो कळवा आपण. बॅटिंग आहे चला ओके. नाही टॉस केला जाईल ना प्रणीत. ओके चालेल. चला तर अनिकेत आपण डीके ग्रुप फिल्डिंग लावायची आहे. सिंगल एकच फक्त औपचारिकता बाकी आहे. बऱ्याच धावा अजूनही बाकी आहेत. तर सामना इथे जिंकला यश कंट्रक्शनने बऱ्याच अंतराने. या सामन्याचा सामनावीर याने फलंदाजी करत असताना अप्रतिम फलंदाजी दाखवली आहे आणि आपल्या संघासाठी एक सुस्थिती निर्माण केली आहे तो रोहित. तर गोलंदाजीमध्ये देखील अचूक मारा 2 गडी बाद आणि 16 धावांची अप्रतिम खेळली तो रोहित ठरतो इथे सामन्याचा सामनावीर यश कंट्रक्शन. तर पुढचा सामना इथे डीके ग्रुप विरुद्ध रॉयल किंग्स या दोन संघांमध्ये सामना. चला सौरभ घ्यायचा आपण. तर पारितोषिक होतं ना मागे. हा कोणाला होतं रे सूर्यकांतसाठी पारितोषिक होतं. तर सौरभ पारितोषिक द्यायचं आहे आणि
नखिस मैन ऑफ द मैच रोहित गायकर। अरे बोलत ना नील मयूर दादा। तर पुढचा सामना सुरू होतोय डीके ग्रुप आणि आमच्या गजानन दादा या आपण आपण आपल्या सुभाष ते ई घ्या रोहित। यस वेल डन। तर सौरभ या लगेच। तर 1500 रुपयाचा पारितोषिक आहे सूर्यकांत म्हात्रेंसाठी। रोहित गायकरला इथे सामनावीर पुरस्कार दिला जातोय गजानन दादांच्या शुभ हस्ते। तर सूर्यकांत म्हात्रे यांना देखील 1500 रुपयाचा पारितोषिक इथे दिला जातोय। तर स्कोरिंग साठी या कोण आणि सौरभ आपण देखील या। तर अजय या स्कोरिंग साठी। आशिष म्हात्रे इथे होता आता एक जुना स्कोरर आमचा। चला फॉर्च्यून ऑपरेटर या आपण। यस साठी 200 रुपये शिवकुमार म्हात्रे यांच्याकडून। तर तो पारितोषिक इथे दिला जातोय। वेल डन यश। तर सामना आता सुरू होतोय यश। मंगेश म्हात्रे पंचांसाठी यायचा। मंगेश म्हात्रे नाहीये सकाळपासून दिसला पण नाही। मंगेश कुठं अंधारामध्ये बसलाय उजाडा ते। मंगेश क्या यार सुबह से आपको देखा नहीं। आप दिखते नहीं है खुटारे में तो अच्छा नहीं लगता हमको। तर नखिस आशीष म्हात्रे स्कोरिंग साठी यायचंय। आशीष आमचा जुना स्कोरर एक मॅच करायसाठी। तर वळूया आपण सौरवकडे। स्कोरर या स्कोरर थैंक यू सो मच संदीप जी पाटील सर आलेल्या तमाम लागल्या क्रिकेट रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं गर्दळ आहे। आशिष म्हात्रे या पण आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं। अनिकेत म्हात्रे षटक्रम हाय का पहिलं फेकण्यासाठी चालाय सज्ज। पहिलाच बॉल चेंडू सरळ चाललाय फाईन लेग बॉडी लाईनच्या दिशेनं हा चौकार 4। थँक्यू डीजे। पहिल्याच बॉल वरती चौकार। आता बघतो बॉलला इथे मात्र डिफेन्स केला। तर प्रतीक म्हात्रे भिवंडी हे इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या। प्रतीक म्हात्रे भिवंडी हाताचा बॉल उडवला मिस्टामिंग इथे जेल पर्यंत पोहोचले असते या बॉल वरती। एक पण धाव नाहीये अनिकेत म्हात्रेच हे पहिलं षटक। आताचा बॉल सुरे गया या बॉल वरती एक धाव इथे घेतली आहे। एका धावीच्या बरोबरीनं पुढे जात असताना 6 धावा। रॉयल किंग ग्रुप आणि डीके ग्रुप यांच्यामध्ये हा सामना। आताचा बॉल सुरे गया निर्धाव मॅचचा आनंद घेत असताना या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे।
षटक क्रमांक संपल, पहिले षटक संपल 6-10 धावपळकावरती। अनिकेच्या पहिल्या बॉल वरती चौकार रटण्याचा चांगली गोलंदाजी केली आहे। मॅचचा आनंद घेत असताना बघू शकाल चार बाजूला पब्लिक। राजकुमार भाई म्हात्रे कुठारीचे आहेत, त्याचप्रमाणे शिवकुमार म्हात्रे, संदीप म्हात्रे, सैंडी बघू शकाल मॅच आनंद घेत असताना, त्याचप्रमाणे मोतीराम भोईर, रोशन रुफेगर, कुडारी गावचे कोण ग्रामस्थ असतील ना, आमच्या मुख्य व्यासपीठावरती सर्वांची नावं घेऊन शक्य नाही। आताचा बॉल इनफीच्या वर्ण देख ना श्लोक या वल्ला प्रीतीश माझ्याच्या बॅट मध्ये चौकार। आताचा बॉल इथे वाईड आहे, दिशांतला भाऊ शकाल गोलंदाजी करत असताना या मैदानावरती। आताचा बॉल इथे मात्र चेंडू चाललाय सिलिपेड ऑफला, एक धाव एका धावीचे बरोबरीनं पुढे जात असताना 13 धावा। आताचा बॉल हलक्या त्यानं कट केले आहे, चेंडूसह त्याला सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षण दोन पाठलाग करतात आणि या बॉल वरती 2 धावा। दोन धावेच्या बरोबरीनं पुढे जात असताना धावपळकावरती 15। आताचा बॉल सुरे गॅप मध्ये चाललाय, चेंडू कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं चौकार। धावपळकावरती धावा 19 आशिष म्हात्रे कुदलेकरच्या भूमिकेत, फ्रंटफुटला जाऊन फक्त या वेळेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय। धावपळकावरती धावा 20। अजून या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल, शेवटचा बॉल आताचा बॉल बॅटच्या रनामध्ये मेन विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। थँक्यू डीजे मयूर म्हात्रे, तुम्ही जाऊ नका कुठे, पवेलियन मध्ये बसा। तुम्ही संघाचे संघनायक, गोलंदाज नो बॉल फ्री हिट हर्षल है, हर्षद आताचा बॉल या वेळेला व्यासपीठाला मानवंदना देत असताना प्रणित मात्रेच्या बॅटवर षटकार।
फलक्या अथान फक्त चेंडू केला इथे डायरेक्ट हिट ते डायरेक्ट हिट केला होता अनिकेत न मयूर मात्रे आपण पवेलियन मध्ये बसा पत्राचा बॉल आलाय इथे विकेटचं बटन गेम चेंजर ऑफ कुठारी अनिल मात्रे डीजे आताचा बॉल उडवला हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत कोणती चुकी होणार नाहीये तू चल में आया प्रतिजा इशारा मयूर मात्रे थँक्यू मयूर मात्रे जी अजून बाहेर मैदानामध्ये जात नाहीयेत मनामध्ये काय रणनीती आहे त्यांच्या हाताचा बॉल उडवलाय मिस टायमिंग आहे हॅट्रिक चेंडू सीमा रेषेजवळ अडवलाय तो जयश न डबल का वरती धावा 36 षटक क्रमांक इथे अजूनही तिसरा आणि एक बॉल बाकी आहे आताचा बॉल उडवलाय मिस टायमिंग चेंडू सीमेरेशी जबल हा चौकार आणि या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आम्हाला लाभलाय स्वर्गीय सीताराम दत्तू मात्रे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री किसन दत्तू मात्रे याचकडून द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक ट्रॉफी आम्हाला लाभली आहे स्वर्गीय लक्ष्मण दत्तू मात्रे यांच्या स्मरणार्थ श्री शैलेंद्र किसन मात्रे याचकडून मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर है वीरेंद्र सीताराम मात्रे यांच कडून लहान मुलांसाठी सर्व ट्रॉफी स्वर्गीय माणिक परशुराम मात्रे यांच्या स्मरणार्थ सागर मात्रे यांच कडून या सर्व दानशूर दात्यांचं या कुठारी प्रीमियर लीग आणि कुठारी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद धीरज शेवटच्या मुवमेंटला चेंडू कट केलाय लक्ष द्या पंचा तुम्ही इकडे आमच्याकडे काय बघताय इथे यू मिस डेफिनेटली हिट फलंदाज बाद बिग विकेट प्रणित मात्रे लहान मुलांची गर्दी कालपासून आजपर्यंत चेहऱ्यावरती स्मित हास्य मी म्हणे ना आताचा बॉल मिस टायमिंग जयेश मात्रे कडून चुकी होणार नाही विकेटचं बदन मी म्हणे ना लहान मुलं विराट कोहली मैदानामध्ये मयूर मात्रे थँक यू रिजेश महाराजांचा हॅट्रिक बॉल खूप चांगला महाराजांचं संगीत नक्कीच मी म्हणेन ही लहान मुलं क्रिकेटला जास्त प्राधान्य देत आहेत पुढारी प्रीमियर लीग मध्ये छोट्या मुलांची गर्दी खूप मजा आहे तुम्ही खेळताय या वयामध्ये एखादा विराट कोहली सारखा क्रिकेटर भेटेल हिटमॅन रोहित शर्मा भेटेल एखादा गोलंदाज मोहम्मद शमी सारखा भेटेल
ईशांत शर्मा जर का आता बॉल फक्त कट आणि मी म्हणेन या षटकातील अजूनही एक बॉल शिल्लक आहे. मयूर मात्रेनं यावेळेला चालच दिला की धीरज मात्रेला या बॉल वरती मी षटकार मारायच. बॅटल दोन्यामध्ये या बॉल वरती चॅलेंज एक्सेप्ट केलं ते धीरज मात्रेनं मयूर मात्रेच. या बॉल वरती षटकार ठोकेल का हा फलंदाज षटकारील पुढचा बॉल. आताचा बॉल फिरकावून दिलाय मेन विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. चॅलेंज मी का दिलंय धीरज मात्रेला आपल्या नावाची दटखाली फोकतोय हा कुठारीचा भाग. मयूर मात्रेच्या बॅट मध्ये षटकार साधावा. एखाद्यानं चॅलेंज दिल तर ना ते चॅलेंज मी म्हणेन मयूर मात्रेने धीरजला दिलं आणि धीरजला हा काय ठोकला षटकार. चॅलेंज एक्सेप्ट करणं आणि चॅलेंज देणं कॉन्फिडन्स ना खूप महत्वाचा क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कॉन्फिडन्स लेवल खूप महत्वाचा असतो. डावपलकावरती दादा 47 का बॅटिंग आहे. बॉल इथे वाईट गोलंदाज गोलंदाजी मारतात. शुभम आहे लहान मुलं आनंद घेत आहे. जरा कॅमेरामॅन येऊन द्या लहान मुलांवरती व्यासपीठावरती आमच्या उपस्थित आहे त्यांना थोडा होम क्रेज दाखवू आपण पाहू शकाल. ही लहान मुलं इथे युमेस डेफिनेटली दांडी गहू फलंदाज युमेस आ हिट दांडी वाकवली फोडली बात आउट. बघा गोलंदाजा शुभमच्या ऍक्शन जर पाहिली आशिष तर कुठेतरी मी म्हणेन कोबरा बुमरा हा बॉल खूप चांगला. इथे ऍक्शन ना मी म्हणेन ऍक्शन ना खूप काही सांगून जातो शुभमची. इथे आठवण करून दिली आहे बुमराची. अमर ठाकूर सुद्धा अशाच प्रकारे गोलंदाजी पण जेव्हा तो बॉल सोडतो ना तेव्हा त्याची तुमची साईन्स आहे आणि त्याच्यानंतर तो बॉल सोडतो तेव्हा तो दोन फूट वरती उडतो. आताचा बॉल खूप चांगला. बघा एखाद्या बॉलरची लेन आणि मी म्हणेन लाईन कशी ती खूप महत्वाचं आहे. तो कुठल्या अँगलने बॉल टाकतो हे महत्वाचं नाहीये. तो कसा मी म्हणेन लाईन लेन चांगली त्याची. त्याची ऍक्शन जरी खराब असते ना तर त्याची लेन लाईन चांगली काय हरकत नाही. एवढा फुटवर एवढा चांगला लाईन खूप चांगला बॉल. बघा बघा काय गोलंदाज ही स्वतःच्या बॉलमध्ये रनआउटच्या रूपात आणखी एक गोलंदाज बाद स्ट्राइक क्लाउड मयूर मात्रे खोटारीचा कोई नोर डायमंड हिरा शॉर्ट बॉलला ते कुंडीला आहे मेन विकेट लिझन वगैरे आणि अशा प्रकारे या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक शेवटचा बॉल शिल्लक आहे. बघ विशाल मात्र मॅच कडे फोकस करा तुम्ही तुम्ही पंच आहात ना. आता बॉल टॅप केला ऑन द कार्पेट कव्हर रिझन मध्ये. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपत असताना धावपळकावरती धावा लागला 49. 50 ची गरज आहे. सरासरी 10 ची आहे. 10 ची राखायची जर मॅच जिंकायची असेल तर डी के ग्रुपला. या डी के ग्रुप या 50 धावा कशा प्रकारे काढल्या जातील किंवा रोखल्या जातील या मैदानावरती रॉयल किंग ग्रुपच्या माध्यमातून तर ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मॅक्रोफोन वरती याच परिसरातला एक जबरदस्त आवाज. त्यांच्या आवाजानं मी म्हणेन हिंदी असो आणि मराठी असो रायगड असोसिएशनचे समालोचकांचे ते अध्यक्ष त्यांना ही पदवी का देण्यात आली कारण की त्यांच्या आवाजानं मी म्हणेन ना प्रत्येक प्रेक्षकाला खिलाडूला आणि मान्यवरांना ज्यांना मुक्तमुग्न केलं ते आमचे संदीपजी पाटील सर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. ऐकूया तोपर्यंत डीजेला डीजे कडे जाऊया. ऐकूया या दुपारच्या सत्रामध्ये एक चांगलं संगीत डीजे अक्षयच्या माध्यमातून डीजे. थँक्यू.
धन्यवाद सौरव। तर नक्कीच दुसऱ्या सत्राकडे आपण बोलतोय, येणारे 24 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 50 धावांची, परंतु 50 धावांना मात्र प्रति उत्तर येथे दिला जातोय। तर फलंदाज धीरज म्हात्रेच्या माध्यमातून षटकार येतोय। तर पुढचा सामना असेल निधी इलेव्हन विरुद्ध किरण म्हात्रे। हा निधी इलेव्हन आणि सागर ट्रान्सपोर्ट या दोन टीम मध्ये पुढची लढत असेल। अजून एक चौकार येतोय, 4 धावा आणि 4 धावेने मात्र संघ धावून पोहोचलाय तो 11 वरती। पहिला चेंडू अवांतर होता। तर 49 धावा 50 धावांचं आव्हान असताना मात्र सुरुवात अतिशय चांगली आहे धीरज म्हात्रेच्या, आणि अतिशय अप्रतिम कवरचा अप्रतिम प्रयत्न, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावा। हॅलो, तर कल्पेश म्हात्रे इथे कुठेतरी महागडा ठरतोय आणि हा येतोय षटकार। मयूर मात्र पाहत राहिला, परंतु चेंडू त्याच्या अवाक्याच्या बाहेर जातोय षटकारासाठी आणि या 7 धावाने संघ जाऊन पोहोचलाय तो 21 वरती। पहा 50 धावांची गरज असताना सहजरित्या धावा मात्र इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न, कुठेतरी कल्पेश थोडासा संभ्रमात पडलाय की आता काय होईल अशा चेंडूवरती। पुन्हा एकदा कवरचा अप्रतिम प्रयत्न, चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावा, एक चेंडू बाकी आहे। हॅलो, एक चेंडू बाकी आहे, अनिकेतला मात्र स्ट्राईकला जाण्यासाठी घाई दिसते। अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र इथे। यस, मात्र 2 धावा आता पूर्ण होतील, जिथे 1 होती तिथे 2, आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचला तो 27 वरती। 27 धावा 50 धावांची गरज असताना आता मात्र 23 धावांची अजूनही गरज आहे। येस, पावसाली बॉलर अनिल, क्या बात है अनिकेत म्हात्रे च्या नक्कीच नक्कीच तीच पाहतो आम्ही। विशाल म्हात्रे तुम्ही पंच आहात की वॉकी टॉकी वरती कॅप्टन आहात? आणि हा येईल षटकार, क्या बात है अनिल म्हात्रे। सत्रह धावांची गरज आहे, सामना एक तर्फी पाहायला मिळतो। 50 धावा होत्या प्रणित म्हात्रेच्या संकाने, मात्र इथे अतिशय चांगल्या धावा उभारल्या होत्या 4 षटकांमध्ये, परंतु त्या धावा जर प्रयत्न केला असता तर त्या धावा देखील रोखण्याचा प्रयत्न झाला असता। टॉस साठी यायचं आहे दोन्ही टीम कॅप्टन, चला सामना इथे संपत आलाय असं वाटतंय। चला सागर ट्रान्सपोर्ट आणि निधी इलेव्हन, सागर ट्रान्सपोर्ट आणि निधी इलेव्हन या दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच या टॉस साठी। 38 धावा धावपालकावरती आणि त्याच्यामध्ये 36 धावांची खेळी धीरजने साकारली आहे।
हा चेंडू मात्र वाईडिश लॉंगांकडे येतोय. मयूर मात्र इथे चुकतोय. चेंडू जाईल सीमा पार चार धावा आणि चार धावेने संघ जाऊन पोहोचलाय तो 42 आणि 42 मध्ये 40 धावा. धीरज मात्र धाव जिंकण्यासाठी गरज आहे. 8 धावांची पण 10 धावा बाकी आहेत. 10 धावा नक्कीच होऊ शकतात. षटकार आणि चौकार जर ठोकला तर 10 धावा या षटकाराला आणि या धाव संख्या जाऊन पोहोचली ती धीरजची 46. 4 धावांची गरज आहे धीरजला 50 साठी आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 2 धावांची. म्हणजे आता चौकार किंवा षटकार जर ठोकला तर 50 धावा इथे वैयक्तिक पूर्ण होतील. आणि चेंडू जाईल सीमा पार चार धावा आणि धीरज मात्रची इथे 50 इथे धावसंख्या वैयक्तिक कंप्लीट होते. 50 इथे पूर्ण केली जाते. जरा बॅट वरती करा धीरज. यस केपीएल मध्ये अर्धशतक पहिला अर्धशतक आपण पाहतोय धीरजच्या रूपाने. सामन्याचा सामनावीर धीरज मात्रेला दिला जाईल. भावेश मात्रे स्कोरिंगला या. हा यस आमचे गोमा शेट यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय.